आपल्या भारत देशाच्या गौरवशाली संस्कृतीमध्ये प्रत्येक सण आणि उत्सवाला एक विशिष्ट महत्त्व आणि इतिहास आहे. सोलापूर शहरातील विविध भागात गोकुळाष्टमी हा सण खूप जोश, उल्हासपूर्ण वातावरण आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वात लक्षवेधी ठरली ती जुळे सोलापूर येथील संभाजी ब्रिगेडद्वारे खास महिला गोविंदासाठी आयोजित करण्यात आलेली दहीहंडी. भारतीय महिलेच्या मानसन्मानासाठी, महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक क्षेत्रात महिलांना आपली प्रतिभा सादर करता यावी आणि त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर येथे डीमार्टच्या समोर वैष्णवी हॉटेलच्या प्रांगणात या आगळ्या वेगळ्या अशा दहीहंडीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्री श्याम कदम यांनी दिली. आज गोकुळाष्टमी दहीहंडी निमित्त मी सर्व कृष्णभक्तांना संभाजी ब्रिगेड जवळच्या वतीनं अगदी शुभेच्छा देतो. आज या धुळे सोलापूरमध्ये मोठ्या उत्साहात संभाजी ब्रिगेड आणि जव ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने दहीहंडी सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या धुळे सोलापूर भागामध्ये एकमेव अशी महिलांची दहीहंडी ज्याचा आतुरता सर्व महिलांना असतील, त्यामुळं अतिशय मोठ्या आणि भव्य प्रमाणात या ठिकाणी महिला दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. आणि या दहीहंडीबरोबरच दहीहंडीमध्ये आपण विविध सामाजिक विषयावर स्लोगनद्वारे जनजागृती करतो, प्रबोधन करतो. यावर्षी ही दहीहंडी फोडण्याचा मान अक्षरा कदम यांनी पटकावला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रतिभावंत महिलांचे पोस्टर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. पाणी हेच जीवन, पर्यावरणाचे रक्षण करा, पूरग्रस्तांना मदत करा अशा विषयांवर दहीहंडीनिमित्त प्रबोधन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक चौधरी, शहराध्यक्ष श्याम कदम, जैन संघटनेचे श्याम पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या उज्ज्वला साळुंखे, डॉक्टर संजीवनी मुळे, अभांजली जाधव, लता देरे, रुचिरा चव्हाण, मनाली जाधव व जुळे सोलापुरातील बहुसंख्य महिला उपस्थित होते.